मातोश्री। शंभूराज आहेत, ते सातारच्या किल्ल्याकडे रवाना झाले। ही काय खबर आहे हो? हवा पालटासाठी गेले आणि पुन्हा आजारी पडले। मातोश्री, आम्हालाही काही सुचत नाही हो। तातडीनं निघा असा निरोप आलाय। परंतु शंभूराजे जेव्हा गडावर आले तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती ना? हो मातोश्री, महाराज स्वतः म्हणाले युवराजांना निघा म्हणून। मोहिमेची तयारी करा। आणि याचा युवराजांना एवढा आनंद झाला की भरभरून बोलत होते। ते म्हणाले, आबासाहेबांकडून आम्ही स्वराज्याचे मर्म ऐकले, त्यांची तळमळ ऐकली। आम्हाला म्हणाले, सूर्य उगवेल, चंद्र मावळेल, महिने सरतील, शतके जातील येतील, परंतु आपले आबासाहेब राहतील। आम्ही भाग्यवंत म्हणून अशा बापाचे आम्ही पुत्र आहोत। महाराज आम्हाला म्हणाले, आम्ही एकत्रित बसलो, एकत्रित थाळा घेतला, गप्पा झाल्या। आम्ही ठणठणीत आहोत म्हणून तुम्ही निघा, म्हणून निघाले हो युवराज। मातोश्री, तरी त्यांचे पाय निघत नव्हताच। पण मग असा निरोप का आला? आमची तर कंबरच बसली। आम्हालाही काय करावं काही सुचतच नाहीये। सुरमई, वर्दी द्या, चद्रेवर वर्दी द्या, सांगा आमचा मेणा तयार ठेवा। आता आम्ही गडावर नाही थांबू शकत। महाराजांना बघितल्याशिवाय आम्ही पाणीही पिणार नाही। मातोश्री, आम्हीही येणार तुमच्या सोबत। येणार असाल तर जशा असाल तशा चला। आम्ही जशा असू तशा येऊ। चला बाईसा, थोरल्या महाले बोलावणं आलंय। युवराज, सकाळपासून खूप तगमग झाली, आता एवढा डोळा लागलाय। आता ठीक आहे ना प्रकृती? राणी साहेब, संदुका भरून तयार आहेत। ते सामान सुमान मागाहून येईल, आम्ही आता निघतो। जी थोरल्या बाई साहेब, आहो रडू नका। आपला माणूस आपल्या समोर नसताना का रडताय? तस नाही, परंतु काय झालंय? काय किती आजारी आहेत महाराज? ते चांगले आहेत म्हणून युवराज पुन्हा आले, तर त्यांच्या मागोमाग लगेच निरोपही आला, महाराज पुन्हा आजारी आहेत म्हणून काय झालंय? म्हणून तर आम्ही शंभूराजांना बोलावून विचारलं, एवढ्या तातडीनं येण्याचं कारण काय? तर म्हणाले, महाराजांनी पाठवलं। महाराज पाठवणारच, पण अशा वेळी त्यांचं ऐकायचं कशाला? आता आता कशाला तो विषय काढायचा? आम्ही विषय नाही काढत आहोत धाकट्या बाईसाहेब, पण दुखणं करी माणसाबरोबर थांबायला हवं होतं का नाही?
परंतु मातोश्री, युवराज महाराजांचा शब्द खालीही पडू देत नाही तू. मान्य आहे, पण आता संदुका भरल्या आहेत का? हो. ठीक, मेणेही तयार असतील. चला लवकर निघूया. आम्ही तेवढे आमचे देव सोबत घेतो. जे घ्यायचंय ते लवकर घ्या. मधल्या रस्त्याने जायचंय. शिबंदी आलीये. टेहाणीचे लोक पुढे गेले. आपणही लवकर निघूया. जी, कधी एकदा महाराजांना बघतोय असं झालंय आम्हाला. आमच्याही हातापायाचं बळ सरलंय आता. येतो आम्ही मातोश्री. जना, बाळराजे कुठे आहेत ग? ते केव्हाच बसले मेण्यात. ठीक, वैद्यराज थांबावे. वैद्यबुवा, वैद्यबुवा, आमचे आबासाहेब. बोला युवराज. आबासाहेब चांगले व्हायला हवेत. काही झालं तरी आमचे आबासाहेब. आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत युवराज. त्याची खात्री आहेच. पण आबासाहेबांच्या जीवास अपाय होता कामा नये. आमच्या हातात जे काही आहे ते सर्वपणास लावतोय आम्ही. वैद्यबुवा, युवराज आम्हाला जाऊ दे. घाई आहे मात्र आणि चाटण बनवायचंय. वैद्यबुवा, काय झालंय का आमच्या आबासाहेबांना ते तरी सांगा. युवराज, वैद्यबुवा ऐकण्याची तयारी आहे आमची. सांगा. विषबाद. विषबाधा? कशी झाली विषबाधा? आणि विषबाधाच आहे की विषप्रयोग? ते एवढ्यात नाही सांगता येणार. वैद्यबुवा, काही झालं तरी आबासाहेब वाचले पाहिजे. कुठे औषध असेल तर सांगा, आम्ही आणू. काही तोडगा करायचा असेल तर सांगा, आम्ही करू. पण आबासाहेबांच्या नखासही धक्का लागता कामा नये. आता काय करावे? मला तर काही सुचना असं झालंय. माझी ही तीच तरा झाली. अहो, तोंडचे पाणी पळाले हो. जगदीश्वरा, काय पुढे आणलेस रे? पण नेमकी परिस्थिती काय? म्हणजे नक्की निरोप काय आहे? राणी वशाला तातडीने बोलावले, याचा अर्थ प्रकरण गंभीर झालेलं आहे. राणी वसा गेला. तयारी सुरू झाली आहे निघायची. सगळेच अवघड झाले. फारच अवघड. पण हे सगळे युवराजांमुळे. ते जबाबदार या सगळ्या गोष्टीस. त्यांचा काय दोष? ते कसे काय जबाबदार? आता हेच बघा ना, अचानक जातात काय, अचानक येतात काय. वडील आहेत तुमचे मान्य, पण आमचंही ते छत्रपती आहेत. मग एवढा हलगर्जीपणा का? हो, पण काय हलगर्जीपणा केला त्यांनी? आता तुम्ही गेला होतात ना, मग थांबायचे होते ना त्यांच्या बरोबर. हे आले लगोलग गडावर, देत बसले आदेश, देत राहिले हुकूम. फौज बोलवा, पत्र खलीते लिहा, तलवारींना धारी लावा. इकडे जाईयेत तयारी, पण मागे माणूस जायबंदी. म्हणजे शंभूराजांची पळापळ नडली तर काय बोलताय? अहो, संकट आलंय आपल्यावर, त्यातून बाहेर पडायचं बघणार का? कशामुळे काय झालं याचाच फट भरवणार तुम्ही? अहो चिटणीस,
शंभूराजे एकटे आहेत. कुटुंब कवीला घाबरलाय. हो, त्यांना आधार द्यायची गरज आहे. इथं काळजाचा ठाव सोडून काय उपयोग आहे आणि तर्क वितर्क कशासाठी? हो, त्यामुळे काय साध्य होणार आहे? अहो, तर्क वितर्क नाही हो. तुम्ही आता महाराजांच्या जवळ असणं गरजेचं आहे. अहो चिटणीस, आमची घोडी जिन कसून तयार आहेत. घोड्यावर स्वार होण्यापूर्वी गडाची व्यवस्था नीट लावून मगच बाहेर पडावं लागतं. आम्ही निघालोय चिटणीस. तुम्ही लवकर पोहोचलात तर युवराजांना हिंमत मिळेल. न्यारी काय दिली होती? न्यारी? महाराजांना न्याहारी काय दिली होती? तुपातली खिचडी दिली. तूप कुठून आणलं होत? रायगडावरनं येताना जे जिन्नस आणलं होत त्यात होत तूप. त्यानंतर काय घेतलं महाराजांनी? दूध. दूध दिलं. गडावर दूध कुठून येत? कोणी आणलं होत ते मला ठाव नाही. युवराज, पायथ्यासनी दूध घेऊन येतात लोक नेहमी परमानं. कधी येत दूध? ती सुगावला की दूध घेऊन येतात लोक. महाराजांना देण्याआधी प्रत्येक पदार्थ चाखून पाहिला होता? हो, रोजच्या सारखं चाखूनच बघतो. सकाळी खिचडी कोणी चाखून पाहिली? तू खाल्लीस? नाही, पण शेवेकरी खिचडी घेऊन गेला होता, त्यानं चाखून पाहिली असणार महाराजांसमोर. कोण गेलं होतं खिचडी घेऊन? मी. दूध खिचडी खाऊन दाखवलं महाराजांना? मी. युवराज, ते माझे काम नाही. महाराजांना न्याहारी दिली तेव्हा तुम्ही कुठं होता? सकाळी पहारा बदलायला गेलो होतो. गडकरी, तुम्ही पहारे बदलायला जाता, खानसामा पदार्थ चाखून बघत नाही आणि सेवक आपली जबाबदारी झटकतो, काय चाललंय काय? पर मी सांगितलं होतं मी आल्या बेगीर न्याहारी देऊ नका म्हणून. सांगितलं होतं का नाही रे? विचारा. खानसाम्याला नजर कैदेत ठेवा आणि सेवक वर्गाला गिरफ्तार करा. युवराज खामोश. का आणि कशासाठी म्हणून हलगर्जीपणा केला? आज काही बोलत नाही, सर्वांची मायेनं वागतात, सर्वांना पोटाशी धरतात म्हणून कुत्राई केलीत? याद राखा, जर काही कमी जास्त झालं तर तुमची खैर नाही, तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. आमची समशेर तुमची कर्तन मारल्याखेरीज राहणार नाही. गडकरी. जी युवराज. आमच्या परवानगी शिवाय एकही मनुष्य गड उतार होणार नाही. भगवंता, हा काय निरोप घेऊन आलास? काय चुकलंय आमच्याकडून? अष्टौ प्रहर तुझी सेवा केली, चंदन उगाळून हाताला घट्टे आले आमच्या. तुझ्या देव्हाऱ्यातला दिवा कधीच विझू दिला नाही, अखंड नंदादीप तेवट ठेवला. कशात उणे पडलो आम्ही म्हणून असा सांगावा ऐकावा लागला. पायाखालची धरणी दुभंगून गेली आमच्या. तरी भगवंता, तुम्ही खूप समजून असा. काही अपाय झाला आमच्या स्वारींना तर आम्ही तुमच्या ताराला धडका घेऊन तुमची पायरी रक्तलाल करू. तुम्ही नीट ऐकून ठेवा. त्यांना काही झालं तर तुमचा आणि आमचा उभा दावा राहील. नीट ऐकून ठेवा. याद राहू दे, मग तुम्हाला माफी नाही आणि आमच्या महालीही जागा नाही. म्हणून जसे असाल तसे निघा. जिथं असाल तिथून निघा. आणि आमच्या कुंकवावर तुमची सावली धरा.
युवराज महाराजांच्या पोटात पाणी राहील, सारख्या उलट्या करतायत, कस तरी करतायत महाराज। चला भगवंता, आजपर्यंत आम्ही कधीही काही मागितलं नाही तुमच्याकडे, पण आज मात्र मागतो आहोत। या पुतळाला दुसरं काही नको, महाराजांची पावलं असली तरी आमच्यासाठी ती पृथ्वी मुलाची। भगवंता दया कर, दया कर भगवंता। आम्ही निघालोय पण आमच्या आधी तू पोहोच, रक्षण कर भगवंता, महाराजांचं रक्षण कर। मातोश्री काय होत आहे, ठीक आहात ना आपण? चला वैद्यराज, पुन्हा उलटी झाली, पोटात काही राहतच नाही, एवढं चाटण जरी दिलं तरी फरक पडेल। बघू, आबा आबा आम्ही आलोय, शूर आबांचा शूर बच्चा आलाय। एवढं चाटण घेता बाबा, तुमच्या शंभू बाळाच्या हातून चाटण घेणार नाही। क्या ओठाच्या आत ढकला हळूवार, क्षमा असावी युवराज, हा आजार आमच्या आवाक्या बाहेरच आहे। काय बोलताय वैद्यराज? आता आई जगदंबेवरच हवा लागतो।
बाबा।